आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकळीवाडीतील श्री अल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात, विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. टाकळीवाडीतील श्री अल्लमा देवी यात्रा 1 जानेवारी पासून सुरुवात होत आहे. यात्रेचे नेटके नियोजन संयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेची जोरदार तयारी झाली आहे. अनेक विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचं नियोजन यल्लमा मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीनं केलं आहे. यात्रेला प्रत्येक वर्षी मोठी गर्दी असते. यात्रेनिमित्ताने पाळणे व खाद्यपदार्थांचे गाडे आले आहेत. हां, माझं नाव बाबासो श्रीपाल गोरवाडे, राहणार टाकळीवाडी. मी रेणुका देवस्थान मंदिरमध्ये ट्रस्टी म्हणून काम पाहतोय आणि 1918 सालापासून देवीचं यात्रा भरते. गेल्या वर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरं झालेलं आहे. आता 101 वर्ष ही जत्रा साजर होत आहे. त्यावेळी आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी, सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असे मिळून आम्ही नियोजनानं एकत्र येऊन आम्ही यात्रा भरवतोय. उद्या सालाप्रमाणे 1918 सालापासून यात्रा भरत असून उद्याचा दिवस हा सोमवार 1 जानेवारी 2018 पासून उद्याच्या यात्रेला सुरुवात झाली. उद्या सकाळी 11 वाजता पालखी मिरवणूक होऊन मंदिरामध्ये पालखी मानानं अगदी जल्लोषामध्ये आगमन होत आहे. त्यानंतर मग किरकोळ शर्त्या वगैरे आहेत त्यांचं चालवून मुख्य दिवस मंगळवार हा दिवशी भरयात्रा असते. आणि त्या दिवशी जवळजवळ 10-15 खेड्यातील सर्व लोक अगदी हौसेनं येतात. पालखी मिरवणूक, त्याचबरोबर भव्य अशी बुलेट रॅली, डॉग रेस स्पर्धा, मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे, रिवर्स रिक्षा पळवणे, निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने यात्रेनिमित्त स्वच्छता केली आहे. बुधवार 3 जानेवारी रोजी यात्रेची सांगता होणार आहे. महानकार न्यूज साठी टाकळीवाडीहून ऋषिकेश बावचेसह दिलीप साळुंके. सालावादाप्रमाणे श्री रेणुका देवीची यात्रा 1, 2 व 3 जानेवारी 2018 रोजी भरवण्याकरता श्री रेणुका देवी ट्रस्ट टाकळीवाडी व ग्रामपंचायत टाकळीवाडीच्या वतीनं नेटकं नियोजन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं संपूर्ण गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व गटारी स्वच्छ करून, गावातले रस्ते स्वच्छ करून, त्याच पद्धतीनं पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची रोगराई यात्रेच्या काळात पसरू नये याकरता नेटकं नियोजन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या समोर एक नव्यानंच राबवण्यात आलेला हायमास्ट LED, 4 LED एक मोठा मास्क उभं करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जागोजागी जिथं कमतरता होती तिथं मर्क्युरी लॅम्प बसून उजेडाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिर परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने स्वच्छता ठेवून पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली आहे. मी ग्रामपंचायत टाकळीवाडी या गावचा सरपंच असून यात्रेमधील 3 दिवसाच्या कार्यक्रमात विविध प्रकारचे 3 दिवसाचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. काल कबड्डी स्पर्धा झाल्या, तसेच उद्या बुलेट रॅली तसेच संध्याकाळी कार्यक्रमसुद्धा आहे. त्यामुळं ग्रामस्थांनी सगळ्या प्रकारे सहकार्य करून यात्रेला शोभा आणावी व उपरगावच्या लोकांनीही कार्यक्रमात शोभा आणावी असं मी आवाहन करतो. तसेच यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं आरोग्य तसेच इतर सर्व प्रकारच्या सुविधा देण्याची ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती केलेली आहे.